आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी तालीम मंडळ परिसरात मोठा प्रकाश देणारा लाईट लावा. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीत महत्वाच्या ठिकाणचा अंधार दूर करावा अशी मागणी होत आहे. गणेशवाडी ग्रामपंचायतीने गाव विकासाकडे दुर्लक्ष करणे अपेक्षित नाही. बसवराज विराचार्य तालीम चौकामध्ये मोठा प्रकाश देणारा विजेचा लाईट लावावा अशी मागणी स्थानिकांची आहे. सध्याची लाईट नसल्याने अनंत अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. ते बदलण्यासाठी सरपंच, उपसरपंच, लाईटिंग कमिटी सभापती आणि ग्रामसेवकांनी दौरा करून करदात्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी राजू बराजे. राजू बराजे, गाव गणेशवाडी. गाव गणेशवाडी, गावाचा नागरिक आहे मी. आणि त्या गणेशवाडीची ग्रामपंचायत राजू आतापर्यंत काम कशी करायला लागलेली आहे? अजूनपर्यंत गणेशवाडीची म्हणजे ग्रामपंचायत काम व्यवस्थित केलेले आहे. काय आवश्यकता वाटते? तू आता ह्या तालीम चौकामध्ये राहून बोलायला आलायस, काय वाटतंय तुला? आम्हाला तालीम चौकामध्ये LED बल्बची गरज आहे. तालीम चौकामधील म्हणजे पैलवान लोक येतात, नागरिक 10 वाजेपर्यंत बसलेले असतात. सुभाष मळीवार, माजी ग्रामपंचायत सदस्य. आज आता तुम्ही बसवराज चौकामध्ये बघते, गेले 4 दिवसाला स्ट्रीट लाईटचं बल्ब बंद पडलेला आहे. आम्ही ग्रामपंचायतच्या क्लार्क बाळू फोन मिळाला, मी सांगितलं की बाबा आजच्याच तेवढं बोल तेवढं बदलून घे. पण मी माझी ग्रामपंचायत सदस्य असल्या कारण आमच्या कार्यकर्तीमध्ये आम्ही जे काय होते स्ट्रीट लाईट म्हणा या म्हणून ऑर्पेट बोला मी टायमाला बदलून घेत होतो. पण आता जर कामानिमित्त जर थोडं मला वाटते या भागातल्या सदस्यांचं जर दुर्लक्ष व्हायला लागलंय. सचिन, मला एक तुला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. 1960 नंतर ह्या गणेशवाडीची ग्रामपंचायत आणि आत्ताची 2015 नंतरची या गावची ग्रामपंचायत याच्यामधली तफावत तुला समजते काय? सर, भरपूर तफावत आहे. या लोकांनी काय कामाची भरपूर त्यांनी काम केलं. कन्यागत महापौरकालचं परवाच आपल्या गेल्या वर्षी कार्यक्रम मोठा उत्सव झाला, त्याचा निधी पण थोड्या प्रमाणात आपल्या गावाला त्यांनी घेऊन आले. त्याच्या माध्यमातून कामं भरपूर झाले. म्हणजे विरोधकांना सुद्धा लाजवेल. हा, लाजवेल अशा पद्धतीचं काम या 2015 नंतर प्रज्ञापिनी असू देत किंवा त्यांचे समर्थक असू देत. कसं